आमचं मालेगाव आणि मालेगाव मधील गणपती उत्सव म्हटला की अतिशय जल्लोषपूर्ण वातावरण. 10 दिवस चालणाऱ्या या गणपती उत्सवात भाविक हे अतिशय गणेशमय होऊन जातात. असेच आमच्या मालेगावतील एक गणेश मंडळ आणि त्या मंडळाचे नाव म्हणजे जय मच्छिंद्र गणेश मंडळ. सन 1986 साली सर्व व्यापारी वर्गाची इच्छा होती की मालेगावातील मध्यवर्ती भागात श्री गणेश मंडळाची स्थापना व्हावी. या संकल्पनेतून सर्व व्यापारी वर्गाने तयारी केली. यातून सामाजिक सलोखा आणि बांधिलकी जोपासण्यात यावी यासाठीच खऱ्या अर्थाने या मंडळाची स्थापना करण्यात आली. मच्छी बाजार असल्यामुळे या मंडळाचे अतिशय समर्पक असे नाव म्हणजे जय मच्छिंद्र गणेश मंडळ असे ठेवण्यात आले. या मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक केले जाते, कारण सर्व हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे लोक यात भाग घेऊन संपूर्ण 10 दिवस खांद्याला खांदा लावून एकजुटीने कार्यक्रम पार पाडतात. मंडळ स्थापनेपासून तर आतापर्यंत अनेक विविध उपक्रम हे मंडळ राबवित आलेले आहे. बाजारातील सर्व व्यापारी वर्ग स्वखर्चाने गणपती उत्सव साजरा करतात आणि विशेष म्हणजे आरासच्या दिवशी मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. हिंदू मुस्लिम एकता समितीतील सदस्यांचा दरवर्षी सत्कार करण्यात येतो. तसेच सर्व मंडळ सदस्य आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी आपण प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी आपण एक कार्यक्रमाच्या अध्यक्ष नेमत असतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून मी श्री रामदास बोरसे सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षस्थान सांगावं. माझा अभिनंदन आहे. श्री मच्छिंद्र गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश शिवदे यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक मांडायचे. जय मच्छिंद्र गणेश मंडळ तर्फे हा जो कार्यक्रम आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रम मध्ये सर्व समाज कार्यकर्ते, समाज सेवक आणि व्यापारी वर्ग आणि हिंदू मुस्लिम एकताचे सर्व कार्यकर्ते जमून हा कार्यक्रम केला जातो. कारण हा जो कार्यक्रम आहे गणपती उत्सवचा हा आनंदाचा कार्यक्रम आहे. हा बऱ्याच वर्षापूर्वी आपले बाळ गंगाधर टिळक जेव्हा आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस यांनी ती चळवळ करून आपल्यामध्ये जनजागृती केली. त्याच वेळेपासून आपले हे गणेश उत्सव साजरे होत आहेत. मी काही जास्त बोलत नाही, कारण बरेच कार्यकर्ते हे दोन दोन शब्द बोलणार आहेत, बरेच वक्ते बोलणारे असतील दोन दोन शब्द, म्हणून मी दुसऱ्यांना विनंती करतो. मिरची महासंघ, मिरची व्यापारी महासंघ, मसाला व्यापारी महासंघ, फ्रूट व्यापारी महासंघ, धान्य व्यापारी महासंघ व संपूर्ण बाजारातील व्यापाऱ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढून इथं आलात आणि कार्यक्रमाला शोभा आणली त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्याला धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रामदास बोरसे सर यांचा सत्कार श्री प्रवीण पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. गणपती बाप्पा.
मार्केट के सभी व्यापारियों का शुक्रिया आने के लिए, टाइम देने के लिए। हमारे मच्छी बाजार के जो मंडल है सुरेश काका का, ये हिंदू मुस्लिम एकता का जो गणपति विसर्जन प्रोग्राम रखते हैं, ये शहर के लिए एक अच्छा मैसेज जाता है। हमारे सभी धर्म के व्यापारी यहाँ पर है, तिरंगा मसाला अमित हाजी, इमरान कसवा मसाला और हमारे बाबा खलील बाबा भंगार बाजार के सभी व्यापारी यहाँ पर है। और ये बहुत अच्छा प्रोग्राम मैसेज जाता है शहर के लिए। सभी व्यापारियों का हम दिल से इस्तकबाल करते हैं और ये प्रोग्राम आगे भी हमारा अच्छा जाएगा। हिंदू मुस्लिम का जो एकता का प्रोग्राम है, अब जैसा हमारे सिराज हाजी, और आइंदा साल भी इससे अच्छा जाएगा। आप लोगों का आशीर्वाद रहे, बड़े लोगों का और सभी व्यापारियों का एकजुट। यहाँ कुछ भी हो, जैसा भी हमारे एडवो बाबुल ने बोल के गए कि सुरेश काका जितनी तारीफ करे कम है, हर मुसीबत हर परेशानी में वो हमारे साथ खड़े रहते ही। क्या एकदम शांति से आज ईद मिलादुन नबी का दिन भी गुजर गया और आज जो गणपति का अपना कल का कार्यक्रम वो भी अच्छा गुजर जाएगा। मैं आभार मानता हूँ, उनका शुक्रिया अदा करता हूँ। सर्वांनी आदर्श घ्यावा अशी विनंती अध्यक्षांकडून करण्यात येत आहे।